किसानों के KPSM किसान योजना के रहते किसानों के खातों को जोड़ने का काम युद्ध स्तर पर किया जा रहा है। इसके लिए अनेक उपक्रम पंचायत समिति हिंगनघाट उपविभागीय कार्यालय तालुका प्रशासन की ओर से किए जा रहे हैं। इस योजना का काम युद्ध स्तर पर किया जा रहा है। सभी किसानों को इस योजना का लाभ लेना है तो किसानों को अपनी खेतों में KYC करना अनिवार्य है। इस संदर्भ में किसान योजना के कार्य की जानकारी हिंगनघाट के गट विकास अधिकारी प्रशांत मोहन ने NBC न्यूज से बातचीत करते हुए दी। KYC प्रक्रिया जी है खूब मोट्या प्रमाण युद्ध स्तरावर के अपन हिंगनघाट पंचायत समिति आवारात आलो आहोत तेव्हा गट विकास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून KYC प्रक्रिया कशी काय सुरू आहे त्याच्याबद्दल विचारणार आहोत। सर काय म्हणणं आहे, कशी काय प्रक्रिया सुरू आहे आपली? PM किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी पात्र शेतकरी आहेत ते आपल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये 21,902 होते, त्याच्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये 10,247 शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया शिल्लक आहे। बाकी लोकांची KYC प्रक्रिया झालेली आहे। मागील 3 दिवसापासून विशेष मोहिमेअंतर्गत जे उर्वरित 10,247 शेतकरी आहेत त्यांची KYC प्रक्रिया मोठ्या स्वरूपात आपल्या इथे सुरू आहे। त्याच्यामध्ये आपले सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी, पटवारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, सरपंच आहेत, सर्व पदाधिकारी आहेत ग्रामपंचायतचे, सरपंच संघटनेचे लोक आहे, सर्वांच्या सहकार्याने आपण ते सर्व 10,247 जे टार्गेट आहे ते पूर्ण करत आहोत। आतापर्यंत 1-2 तासापूर्वीपर्यंत या 10,247 3,623 शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। एकूणच आपण जे आहे KYC लक्ष गाठणार आहे किंवा काही प्रलंबित राहतील याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या अडचणी आहेत। जसे बाहेर गावचे जे लाभार्थी आहेत आपल्या तालुक्यामध्ये 2,945 लाभार्थी जे आहेत ते बाहेर गावचे आहेत आणि संपर्कात ज्यांचा संपर्क होऊ शकत नाही, ज्यांनी आधी मोबाईल नंबर दिले होते परंतु आता त्यांचे मोबाईल लागत नाही किंवा त्यांचा संपर्क होऊ शकत नाही, त्यांच्या नातेवाईकासोबत सुद्धा संपर्क साधला जात नाही, असे 177 लोक आहेत। आणि ज्यांचे थंब मॅच होत नाही, थंब मॅच झाल्यानंतर आपण ती KYC प्रक्रिया व्यवस्थित करू शकतो, असे 89 लोक आहेत। असे आपले जे 3,211 लोक आहेत यांच्या बाबतीत थोड्या अडचणी येत आहेत। तर याच्यामध्ये आपण जे 2,945 लाभार्थी जे बाहेर गावी राहतात आपण पूर्ण ग्रामीण स्तरावर आपल्या ग्रामपंचायत जे ऑपरेटर आहेत, रोजगार सेवक आहेत, ग्रामसेवक आहेत या सर्व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना संपर्क यांनी 2 दिवसापासून साधलेला आहे, त्यांच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा पाठवलेला आहे। त्याच्यापैकी बऱ्याचपैकी काम होत आहे पण ते त्याचा प्रतिसाद कमी आहे। इथे मी याद्वारे आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो सर्व जे शेतकरी आहेत ते बाहेरगावी राहतात आणि ज्यांना आमच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मेसेज आला आहे, कॉल आला आहे, त्यांनी आपली जी KYC जी प्रक्रिया आहे ही त्वरित करून घ्यावी जेणेकरून जो आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे, सहायता निधी जो मिळणार आहे PM किसान योजनेअंतर्गत त्याचा लाभ त्याच्यापासून ते वंचित राहणार नाही आणि त्याचा लाभ त्यांना मिळत आहे। यासाठी आपणसुद्धा इथे आलात आणि आमच्याकडून जाणून घेतलं आहे काम आपल्या या बातमीमुळं, या बातमीद्वारेसुद्धा आम्ही आवाहन करतो की जे काही शेतकरी राहिले असतील त्यांनी कृपया करून ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधावा, आपल्याला कॉल किंवा मेसेज आला असेल, नसेलही आला तरी आणि आपल्याला जर खात्री पटली असेल की आपल्याला पात्र लाभार्थीमध्ये आहे तरीसुद्धा आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये यावं आणि KYC प्रक्रिया पूर्ण करावी। शासनाने 7 तारखेपर्यंत या 7 सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही मुदत आहे, त्याच्या आधी आपण त्वरित करून घ्यावं असे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। याच्यामध्ये परत जे मृत लाभार्थी आहेत 512 आहेत, मृत लाभार्थ्यांचं होणार नाही, शेत विकलेले लाभार्थी 36 आहेत, असे आपले 548 लाभार्थी जे आहेत त्यांचं होणार नाही, पण मुख्य प्रश्न आहे संपर्कात नसलेले लाभार्थी आणि बाहेरगावचे लाभार्थी। तर आपण आपला एक प्रयास या बातमीद्वारे होत आहे, आपलंसुद्धा मी आभार मानतो, धन्यवाद।
एकूणच केवायसीची प्रक्रिया जी आहे हिंगणघाट पंचायत समितीमार्फत युद्धस्तरावर सुरू आहे. काही मोजके शेतकरी जे आहे केवायसीच्या प्रक्रियेतून राहिलेले आहेत तेव्हा त्या त्यांच्यापर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न हिंगणघाट पंचायत समितीकडून केला जात आहे अशी माहिती आज आम्हाला गट विकास अधिकारी यांनी दिली आहे. हिंगणघाट से कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी येनोरकर की रिपोर्ट.